शेगाव येथील म्हाडा कॉलनीतील नागरिकांना 7-12 चे वितरण करण्यात यावे, त्यांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे, मुरारका शाळेजवळील लोकांना विकास आराखड्या अंतर्गत किंवा पंतप्रधान योजनेअंतर्गत सदनिका देण्यात याव्यात, या मागणीसाठी भारतीय लहुजी सेना यांच्या वतीने धरणे देण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख वामनराव बोरसे, बबनराव बोदडे, बाळासाहेब बोदडे, अशोक तायडे, जीओ तायडे, अनिल तायडे, विश्वजीत तायडे, संतोष दांडगे, गजानन पातोंडे, वासुदेव तायडे यांच्यासोबत अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते. मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. भारतीय लहुजी सेना शेगाव तालुक्याच्या वतीने आज एक दिवसीय धरणे आंदोलन तहसील कार्यालयावर करण्यात आलं. त्यामध्ये सर्व तरुण महिला आणि कार्यकर्ता सर्व एकत्रित होऊन हा तहसील कार्यालयावर एक संघटनेच्या वतीने आवाज उठविण्यात आला. त्याप्रसंगी मागणी करण्यासाठी आम्ही तहसील कार्यालयामध्ये निवेदन दिलं आणि त्या निवेदनात नमूद आहे की लहुजी साळवे मातंग समाज आयोग हे महाराष्ट्र शासनाने त्वरित लागू केला पाहिजे. तसेच अण्णाभाऊ साठे महिला समृद्धी योजना बुलढाणा जिल्हा कार्यालयाअंतर्गत 2014-15 त्याचं वाटप झालं, परंतु शेगाव जळगाव संग्रामपूर तालुक्यामध्ये या जिल्ह्यातील दलालांनी या तालुक्यावर अन्याय केला आणि सर्व निधी जिल्ह्याच्या वर पडवला. ही मागणी घेऊन आम्ही तहसील कार्यालयावर आलो आणि म्हाडा कॉलनीतील लोकांना 7-12 वितरण झालं पाहिजे, त्यांना सानुग्रह अनुदान दिलं पाहिजे आणि लहुजी नगरातील रहिवासी अतिक्रमणधारकांना कायमचे पट्टे मिळाले पाहिजे, त्यांना प्रधानमंत्री घरकुल योजना मिळाली पाहिजे आणि ग्रामीण भागामध्ये मातंग समाज वास्तव्य करत असलेला आहे त्यांना विविध सुविधा मिळाल्या पाहिजे. ह्या सर्व मागणी घेऊन आम्ही शेगाव तहसील कार्यालयावर वामनराव बोरसे यांच्या नेतृत्वात आंदोलन केले आणि आयोजक अशोकराव तायडे यांनी आयोजन केलं आणि उपस्थित सर्व बांधव यांनी आम्हाला साथ दिली आणि जर यापुढे असाच मातंग समाजावर अन्याय होत गेला तर तीव्र आंदोलन करण्याची एक भाष्य केलं आणि हा महाराष्ट्रात थोर महापुरुषांचा आहे. या महाराष्ट्रातील मातंग समाजावर जर अशा प्रकारचे अन्याय होत राहतील तर सर्व संघटनेच्या वतीने भारतीय लहुजी सेना नेतृत्व करेल आणि मातंग समाजाला. एम सी न्यूज करिता रवी शेगोकार, शेगाव.